नमस्कार मित्रांनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल। काही दिवसांमध्ये ग्रुप सीची प्रिलिम्स होत आहे, तर त्याच्या संदर्भात हा एक व्हिडिओ या ठिकाणी आपण अपलोड केला आहे। आमचे मित्र सूरज सर यांनी नुकतंच एक नवीन चॅनल सुरू केलं आहे, एस्पिरंट टू ॲडमिनिस्ट्रेटर नावाचा। तर त्यांनी त्यांच्या चॅनलवरती जे लाईव्ह लेक्चर घेतलं होतं, ज्याच्यामध्ये त्यांनी काही क्वेश्चन्स डिस्कस केले होते मागच्या ग्रुप बीच्या आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्सला आलेले, आणि त्या प्रश्नांबद्दल त्यांनी ते कसे टॅकल केले गेले पाहिजे आणि काही प्रश्न समजा आपल्याला अननोन असतील तर त्याच्या संदर्भात आपल्याला कशा पद्धतीने त्यांना हाताळलं पाहिजे, काय लॉजिक वापरता येईल, कुठल्या पद्धतीने इलिमिनेशन करता येईल, तर याच्या काही टेक्निक्स त्यांनी डिस्कस केलेले आहे। त्यांच्याकडे अनेक मुख्य परीक्षा देण्याचा अनुभव आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीमध्ये तर ते स्पेशलिस्ट आहे, तर त्यांच्या या अनुभवाचा आपल्या सर्वांना फायदा व्हावा म्हणून त्यांनी जे लाईव्ह लेक्चर घेतलं होतं टेलिग्रामवरती ऑडिओ स्वरूपात, तर त्याला व्हिडिओमध्ये कन्वर्ट करून आपण या ठिकाणी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या चॅनलची आपण लिंक दिलेली आहे, ठीक आहे? तर तुम्ही अधिक प्रश्नांसाठी किंवा अधिक जाणून घेण्यासाठी तो चॅनल नक्की जॉईन करू शकता। तर या ठिकाणी मी थांबतो, इथून पुढे लेक्चर चालू होईल। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, तुमचं ॲस्पिरंट टू ॲडमिनिस्ट्रेटर चॅनलला स्वागत आहे। आपण पेपर सोडवण्याचा अप्रोच, बिल्डिंग स्ट्रॅटेजी आणि काही प्रश्न घेतले, ते लॉजिक ट्रिकने कसे सोडवता येईल, अननोन प्रश्न तुम्ही कसे टॅकल करू शकता, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीचे काही प्रश्न आपण घेणार आहोत, ठीक आहे? आपण सुरू करूया। पहिला प्रश्न आहे, अरबी समुद्रात बॉम्बे आहे, खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तर पहिला ऑप्शन आहे 2 डिसेंबर 1976, दुसरा आहे 3 जानेवारी 1974, तिसरा आहे 1 फेब्रुवारी 1972, चौथा आहे 3 फेब्रुवारी 1974। तुम्ही जर नीट बघितलं, दुसरा आणि चौथा ऑप्शनमध्ये 1974 आहे। आपल्या नियमानुसार, रूल ऑफ कॉमननुसार, पहिला आणि तिसरा ऑप्शन कट होतं, 1974 1974 कॉमन आहे, पण आपल्याला आता तारीख पण निवडायची, 3 फेब्रुवारी आणि 3 जानेवारीपैकी एक करायचे। तुम्ही जर तिसरा ऑप्शन बघितलं की 1 फेब्रुवारी तारीख आहे, तर ती कॉमन आहे, त्यामुळे 4 नंबरचं ऑप्शन त्याचं आन्सर आहे। त्याचा फॉर्म्युला बनवला आपण, रूल ऑफ कॉमन प्लस 50% राईट रॉंग ऑप्शन म्हणून। नंतर नेक्स्ट 41 नंबरचा प्रश्न आहे, आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नातील कल सातत्यपूर्ण वृद्धी दाखवत नाही, बी स्टेटमेंट आहे नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीतच वृद्धी झाली, तिसरं स्टेटमेंट आहे जवळजवळ निम्म्या कालावधीत काहीच वृद्धी झाली नाही तर ऋण वृद्धी झालेली आहे, चौथा आहे आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधी विचार करता सातत्यपूर्ण वृद्धी झालेली आहे। इंग्लिशमध्ये बघितलं तुम्ही जर तुमच्या लक्षात येईल, हॅज बीन ए स्टेडी कन्सिस्टंट ग्रोथ। जे एक्स्ट्रीम स्टेटमेंट असतात जनरली, ते 90% केस वेळेस ते रॉंग असतात, एक्स्ट्रीम स्टेटमेंट म्हणा किंवा निगेटिव्ह स्टेटमेंट म्हणा, ते रॉंग असतात। तर ते एबक त्याचं आन्सर आहे, इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक्सला जनरली 90% केसमध्ये इन्क्लुझिव्ह ऑप्शन असतं, इन्क्लुझिव्ह ऑप्शन हा आन्सर असतो, त्याचा पहिला ऑप्शन आहे अबक त्याचा आन्सर आहे। भारतातील बँकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढील कोणत्या राज्याचा वाटा ठेवी जमा करण्यात सर्वात जास्त आहे? खाली राज्यांची नाव आहेत, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक। तर तुम्हाला नॉलेज नेत असेल, तुम्ही नॉलेज जाणं अपेक्षित आहे, नसेल येत तर लॉजिकनी कसं सोडू शकता असे प्रश्न। जेव्हा पर्यायमध्ये महाराष्ट्र असतो, परीक्षा ही महाराष्ट्राची, तर पर्यायमध्ये जर महाराष्ट्र असेल तर 90% केसमध्ये आन्सर हे महाराष्ट्राचं असतं, किंवा मग नॉर्थ ईस्टचं जर राज्य असेल महाराष्ट्र सोडून, तर ते आन्सर नॉर्थ ईस्टचं राज्य असतं। जर आलं नाही नॉलेजने तुम्हाला आलं नाही तर लॉजिकनी कसं जाता येईल, तर असं जाऊ शकता तुम्ही। नंतर जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरात कोणत्या पेशी हिस्टामाइन रसायन स्रवतात? तुम्ही जर बघितलं मास सेल आणि रेड ब्लड सेल, पेपर जनरली इंग्लिशमध्ये सेट होतो, नंतर मराठी गुगल ट्रान्सलेट करून बनवला तो मराठीत, त्यामुळे सायन्सचे प्रश्न जनरली इंग्लिशमध्ये वाचणं तुम्ही अपेक्षित आहे। कॉमन जाऊ शकता मास पेशी आणि लाल रक्तपेशी, दोन ठिकाणी पेशी बेसी, आणि तो मोनोसाइट्सचा जो एम आहे तो तुम्हाला आन्सरमध्ये वापरायचा आहे, त्या एक नंबरचा आन्सर आहे मास सेल्स। तिसरा चौथा ऑप्शन तर कट होतो, पहिला दुसरा राहिला, 50% पोहोचला, तुम्हाला आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे, तो मोनोसाइटचा तो एमनी जो स्टार्ट होतोय तो आन्सरमध्ये वापरायचा आहे, एक नंबरचा आन्सर आहे। आयोग काय करते फसवण्यासाठी, एक फसवण्यासाठी एक आन्सर आहे, दोन तर ऑप्शन कट होत आहे, क्लोज घेऊन जातं फसवण्यासाठी, कन्फ्यूज करण्यासाठी। नंतर नेक्स्ट
रिझनिंगचा प्रश्न आहे. तुम्ही जर बघितलं पहिला ऑप्शन एई डी एच आय, दुसरा एई एच जे के, तिसरा ऑप्शन आहे एई एफ जी एच, आणि चौथा आहे बीई डी जे के. तुम्ही पहिला दुसरा तिसरा ऑप्शन बघितला तर कॉमन कॉमन आहे, एईने सुरुवात आहे बरोबर, आणि चौथा ऑप्शन तो बीईने सुरुवात आहे, तो कट झाला. पण त्यातला आपल्याला 50% जो डाटा आहे तो ऑप्शनमध्ये आन्सरमध्ये असणार आहे आपल्या फॉर्म्युलेनुसार. तर जो शेवटी जे के आहे तो आन्सरमध्ये असणार आहे. तर जे के कुठे बघितलं तर फक्त दुसऱ्या ऑप्शनमध्ये, तर ते आन्सर आहे. हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये असे प्रश्न आहे, तुम्ही आन्सर काढू शकताय. नंतर नेक्स्ट 8, 9, 10, 11 पर्याय आहेत मॅथ्सचा प्रॉब्लेम. एवढा मोठा वाचायला तर वेळ नसेल, तुम्ही सोडवणं अपेक्षित आहे पण वेळच नसेल तर लॉजिक निकाल सोडू शकता. छोटा मोठा ऑप्शन कट करून टाकायचा, 8 आणि 11 कट झाला, दुसरा तिसरा ऑप्शनमध्ये आन्सर असेल. 2 नंबर त्याचा ऑप्शन आन्सर आहे. नंतर 17 नंबरचा प्रश्न होता, सिमेंट उद्योग केंद्राचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा योग्य क्रम लावा. तुम्ही प्रश्न वाचा, तुमच्या लक्षात येईल. त्याच म्हणले चित्तोडगड, सवाई माधोपूर, खेतडी, दालमिया, दादरी. तुम्ही जर दुसरा आणि चौथा ऑप्शन जर बघितला, दुसरा आणि चौथा ऑप्शन जर बघितला तुम्ही, तर तुम्हाला कॉमन कॉमन सापडून जाईल, दालमिया दादरी, दालमिया दादरी दुसऱ्या चौथ्या ऑप्शन मध्ये बरोबर. तर पहिला आणि तिसरा ऑप्शन तिथंच कट होतोय, राहिला दुसरा आणि चौथा. तुम्ही 50-50% पर्यंत लगेच पोहोचताय. पण पहिला ऑप्शन जर तुम्ही व्यवस्थित वाचला, चित्तोडगड, सवाई माधोपूर, खेतडी, दालमिया दादरी, चौथा ऑप्शन तो उलटा केलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर जंबल केलेला आहे तो. तर 4 नंबरचा ऑप्शन आन्सर आहे त्याचा, येते लक्षात. नंतर 59 नंबरचा प्रश्न होता, 12 ड ही प्रक्रिया अण्णा सायन्सचा प्रश्न आहे. अण्णावर केल्यास जनरली सायन्सला, तर सायन्सला 90-95% केसमध्ये जो इलॅबोरेट ऑप्शन असतो, जो मोठा ऑप्शन असतो तो आन्सर असतो. जर तुम्हाला आलंच नाही, प्रश्न आलाच नाही, अटेम्प्ट करायचा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकताय. 3 नंबरचा ऑप्शन त्याचा आन्सर आहे. नंतर 81 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या आयएएस अधिकाऱ्याची साईच्या महासंचालकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली, असा प्रश्न आला होता 2018 ला. तर जनरली या व्यक्तींचे नाव आहे करंटला एवढं काही लक्षात राहत नाही. तुम्ही म्हणजे मॅगझिन वाचले किंवा इयरबुक वाचले एवढे काही लक्षात राहत नाही. पण तुम्ही लॉजिकने त्या उत्तरापर्यंत 50-50% पर्यंत पोहोचू शकताय. पहिले पोमा तुडू, दुसरा आहे सुरेंद्र कुमार सोलंकी, तिसरा आहे दीपक कुमार, चौथा आहे नीलम कुमार. तुम्हाला याच्यात कॉमन कॉमन दिसतंय कपूर 2 ठिकाणी, म्हणजे आन्सर असण्याची त्याच्यात शक्यता आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा ऑप्शन तिथं कट होतंय, राहतो तिसरा चौथा. तुम्ही 50-50% पर्यंत तिथं पोहोचू शकताय तुम्ही. चार नंबरचा आन्सर आहे नीलम कपूर. ओके नेक्स्ट, परत असत एक नव्या राजधानीचं नाव विचारलं होतं कझाकिस्तानच्या 2018-2019 ला. आता असे प्रश्न आले, जर माहित असेल तर ठीक आहे, नसेल माहित तर तुम्ही अटेम्प्ट करायचंय आपल्याला, तर मग कसा केला पाहिजे. तर नूर सुलतान आणि नजरबायो दिसतंय तुम्हाला, त्यांच्या दोघांची स्टार्ट आहे एन फॉर नासिकनी. तुम्ही 1 आणि 3 ऑप्शन मध्ये त्याच्यात खेळू शकताय, 50-50% पर्यंत पोहोचू शकताय. 1 नंबरचा ऑप्शन त्याचा आन्सर आहे. आधुनिक भारताचा पहिला राष्ट्रीय कवी कोण, पहिला ऑप्शन तरखडकर, दुसरं सावरकर आहे, तिसरं विनायक आहे, आणि चौथा आहे एजवी डेराजो आहे. जनरली जेव्हा इंग्लिश नावं टाकतं ना, म्हणजे पर्यायांमध्ये, म्हणजे हिस्ट्रीला टाकू किंवा मग ज्योग्राफीला टाकू किंवा सायन्सला कोणत्याही सब्जेक्टला, तेव्हा 90-95% केसमध्ये तेव्हा आन्सर इंग्लिश नावाच असतो. कारण जर इंग्लिश नाव टाकायचं नसतं तर दुसरं मराठी नाव टाकून सुद्धा ते करू शकत होते, फेर म्हणजे प्रश्न पूर्ण करू शकतात. पण ते इंग्लिश नाव टाकतात ते आन्सर जनरली तेच असतं. त्यामुळं 4 नंबरचा आन्सर आहे. ऑड नाव हिस्ट्रीला जनरली 90% केसमध्ये ऑड नाव हे आन्सर असतं. नंतर डीएनए आरएनए प्रश्न आहे, तो माहित असेल अभ्यासाने तुम्ही त्या वेळी जाऊ शकता, नसेल माहित तर तुम्ही लॉजिकने सुद्धा प्रश्न सोडू शकताय. फरक विचारलाय डीएनए आणि आरएनए मधला, बेसिक डिफरन्स विचारलाय काय. तर तुम्ही जर 4 नंबरचा ऑप्शन वाचला, टाइप ऑफ शुगर अँड टाइप ऑफ नायट्रोजन बेस अँड नंबर ऑफ स्ट्रँड सिंगल ऑर डबल स्टँडर्ड, तर ते ऑप्शन आन्सर आहे. इलॅबोरेट करून दिलाय, वर्णन करून दिलंय, 4 नंबरचा ऑप्शन आन्सर आहे. तर नेक्स्ट 85 नंबरचा प्रश्न आहे, 1948 साली जिया मेस मधून प्रथमच
ट्रान्सपोज ऑनर्स शोधून काढण्याचे श्रेय यांना दिले जातं. तर तुम्ही जर पर्याय जर नीट बघितले, आता अवघड प्रश्न आहे, कोणाला येणार नाही, पण आपण उत्तरपर्यंत पोहोचू शकतोय. पहिलं काय, बार्बरा मॅक्लिटॉन्क आहे, दुसरं केरी मिलियोस आहे, तिसरं स्टॅनली कोवेन आहे, चौथं हर्बर्ट बॉयर आहे. जनरली जेव्हा व्यक्तींची नावे येतात सायन्सला किंवा अवघड नावे येतात, त्यांचं जनरली उत्तर आहे 90% केसमध्ये एक नंबरचा ऑप्शन असतो किंवा मोठा ऑप्शन असतो. आता चार मध्ये ते पहिलं नाव सुद्धा मोठं आहे, त्यावेळी पण जाऊ शकता. किंवा जर व्यक्तींचे नाव आले अवघड, तर जनरली एक ऑप्शन आन्सर असत. नेक्स्ट, मॅथचा प्रश्न आहे. समान उंचीचे दोन खांब 80 मीटर रुंद असलेले रस्त्याचे विरुद्ध दिशेत आहे. त्या खांबांमधील रस्त्यावर असलेल्या एका बिंदूने त्यांच्या टोकाशी असलेल्या उन्नत कोन अनुक्रमे 60 डिग्री व 30 डिग्री आहेत. व त्यातर त्या खांबाची उंची किती? तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही परीक्षेला सोडवणं अपेक्षित आहे, पण वेळच नसेल आणि तुम्हाला प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने करू शकताय. तुम्ही जर बघितलं दुसरा चौथा ऑप्शन बघितला तुम्ही, √3 दिलंय. जर √3 आन्सरच नसतं तर पर्यायमध्ये दिलेलंच नसतं, तर मग 20 पर्याय काय असते, 20, 40, 60, 80 पर्याय असे पर्याय असते. त्यामुळे √3 दिलंय म्हणजे काहीतरी तुम्ही स्वतःला ट्रिक करू शकता, तिथे की हे करू शकता. त्यामुळे एवढं तर कॉमन सेन्स लक्षात येईल की पहिला तिसरा ऑप्शन कट होतोय, 50-50% तुम्ही राहताय, म्हणजे दुसरा आणि चौथ्या ऑप्शन मध्ये राहताय. त्याचा दोन नंबरचा ऑप्शन आन्सर आहे 20√3. ओके, नंतर आलं लक्षात तुमचं. नेक्स्ट 21 प्रश्न, ग्रुप सी चा पेपर बघा 21. त्यात प्रश्न आहे, माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे. तुम्ही जर पर्याय नीट बघितले, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा आणि उत्तर प्रदेश दिले. आता हे असे वन लाइनर जे प्रश्न आहे, आता नवीन ट्रेंडनुसार करंटचे हा ट्रेंड चालू झाला आहे की आधी तो मेन्सला यायचा, एसटी असिस्टंट, पीएसआय, मेन्सला वन लाइनर करंटचे प्रश्न यायचे. आता प्रिलिमला सुद्धा येत आहे, जे की मॅगझिन आणि इयरबुक मधून कव्हर होत आहे, पण असे एवढे बारीक बारीक गोष्टी आपल्या लक्षात राहत नाही. पण तुम्ही थोडं लॉजिक आणि थोडस टेक्निकने त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. पहिला ऑप्शन गुजरात, दुसरा तामिळनाडू आहे, तिसरा त्रिपुरा आहे, चौथा युपी. तुम्ही जर राज्यांची जर नावं जरी बघितली, थोडस स्वतःला हे केलं, तर एक त्रिपुरा नावाचं राज्य आहे ते नॉर्थ ईस्ट मध्ये. जनरली जेव्हा पर्यायामध्ये नॉर्थ ईस्टचं राज्य राहील किंवा नॉर्थ ईस्टचं राज्य राहतं, आता इथं नॉर्थ ईस्टचं राज्य जेव्हा राहील ना, तेव्हा 90% केसमध्ये नॉर्थ ईस्टचं राज्य आन्सर असतं. ओके, 3 नंबरचा प्रश्न याचा आन्सर आहे, पर्याय आन्सर आहे. नेक्स्ट, आता हा ग्रुप सीला प्रश्न आला होता, द बॅटल ऑफ रेझांग ला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आता आपण कॉमनली जाऊ शकतो, आरसीनी, रोल ऑफ कॉमननी, संतोष यादव, कुलप्रीत यादव दोन कॉमन आहे. तिसरा चौथा ऑप्शन कट होतोय, पण ऑप्शन कट केल्यानंतर आपल्याला त्यांचा जो डाटा आहे तो आपल्याला आन्सर मध्ये वापरायचा आहे, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. नुसतं 50-50% पर्यंत पोहोचणं हे आपलं काम नाही, तर आन्सर पर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. तर संतोष यादव, कुलप्रीत यादव राहिले, पण ते नेहा सिंग, विजय दहिया वाचलं तर तुमच्या लक्षात येऊन जाते की ते उत्तर भारतातल्या लोकांचे नाव आहे, म्हणजे महाराष्ट्राचे वरचे जे राज्य आहेत त्यांच्यातले नाव आहेत ते. आणि हा संतोष जे नाव आहे आपले महाराष्ट्रीयन नाव आहे, बरोबर. तीन नावं जर उत्तर भारतीय, म्हणजे उत्तर भारतीय, कुलप्रीत यादव, नेहा सिंग, विजय दहिया, तर उत्तर आहे उत्तर भारतीय नावांमध्येच येईल. त्यामुळे मग आपण कॉमनपणे पोहोचलो होतो संतोष यादव, कुलप्रीत यादव. तर मग संतोष यादव उत्तर, जर नाव जर उत्तर भारतीय येणार असेल तर कुलप्रीत यादव आन्सर द्या, येते लक्षात. ओके, नेक्स्ट, नंतर इ.स. 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली. तर हे जे अननोन प्रश्न येतात, असे एकदमच अवघड प्रश्न येतात हिस्ट्रीला जनरली, किंवा पहिल्यांदाच प्रश्न फ्रेम केलेला आहे आयोगाने वगैरे, आणि त्याचं फक्त रायमिंग वर्ड्स बघायचं काय आहे का, त्या लाईट आणि त्या स्टुअर्ट मध्ये बघा, पहिल्या आणि तिसऱ्या ऑप्शन मध्ये रायमिंग वर्ड्स जुळून येत आहे, दुसरा चौथा ऑप्शन तिथेच कट होतोय, राहिलं पहिला आणि तिसरा ऑप्शन. जनरली जेव्हा नवीन प्रश्न तयार होतो एमपीएससी आयोगाचा किंवा अननोन प्रश्न आहे, अवघड प्रश्न आहे, त्याचा 90% केस मध्ये आन्सर आहे व्यक्ती वगैरे असेल तर आन्सर एकच असतं, तर एक नंबरचा ऑप्शन आन्सर आहे त्याचा. नंतर सायन्सचा प्रश्न आहे, ग्रुप सी ला आलाय 2021 ला, कोणत्या शर्तीचा संच ओबिलियाला सर्वोत्तमपणे लागू होतो. मी जर ऑप्शन जरी वाचले तर एवढं अवघड कोणाच्या लक्षात तर राहील की, तर मरीन 3 ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऑप्शन मध्ये तुम्हाला सांगितलंय. सायन्सला जो इलोबोरेट ऑप्शन आहे ते 90% केस मध्ये आन्सर आहे, 4 नंबरचा ऑप्शन आन्सर आहे, आपण ह्याच्या आधीच्या प्रश्नामध्ये डिस्कस केले. नेक्स्ट, पेरी पॅड्स मध्ये पायाच्या किती जोड्या असतात. तर
तुम्ही जर पर्याय बघितले 10 15 10 20 14 43 15 40, पहिला दुसरा आणि चौथा ऑप्शन आहे तो मोगम आकडे, म्हणजे काही का विशिष्ट रेंज मधले आकडे आहेत ते, आणि जो तिसरा ऑप्शन आहे तो ऑड आकडे 14 43 40. तर तुम्हाला सांगितलं ऑड नाव असेल, ऑड आकडे असेल, 90% केस मध्ये आन्सर असतं, तिसरा पर्याय आन्सर आहे त्याचं. नेक्स्ट, साखरेची किंमत 60% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही. तुम्ही जर पर्याय बघितले 25%, 30%, 37 1/2%, 40%. जनरली एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मॅथ्सने किंवा सायन्सचे जे प्रश्न असतील, जेव्हा पॉइंट मध्ये जर डाटा खाली असेल तर 90% केस मध्ये पॉइंट मध्ये आन्सर असतं, 3 नंबर ऑप्शनचा आन्सर आहे. नेक्स्ट, एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झाले तर 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? 490, 700, 845, 1300. छोटा मोठा ऑप्शन कट करून टाकायचा, दोन ऑप्शन राहतात, दोन्ही पैकी तुम्ही तुमच्या 50 50% पर्यंत पोहोचताय, तुम्ही ओन रिस्क वर ते अटेम्प्ट करू शकता प्रश्न. ग्रुप बी चा पेपर घ्या, ग्रुप सी झाले आहे, तर ग्रुप बी चा 3 नंबरचा प्रश्न आहे. तुम्ही कोणत्या व्यक्तीने प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक सुधारणाचे कार्य हाती कार्य केले? तर ह्या ज्या प्रकारचे प्रश्न आहे हिस्ट्रीचे, असे आता त्याच्यात ह्याच्या प्रकारचे प्रश्न आहेत. आत्माराम पांडुरंग दिले, भांडारकर दिले, परत बी मध्ये वामन बाबाजी आबाजी मोडक दिले, नारायण गणेश चांदवडकर दिले, रामजी शिंदे दिले, वीरा शिंदे दिलेत, रानडे दिले, आणि चौथ्या ऑप्शन मध्ये बघा कुंटे आणि मंडलिक दिलेत. ह्या ज्या व्यक्तींच्या स्ट्रक्चर मध्ये नाव आले तुम्हाला जर येत नसेल तर पर्याय मध्ये ऑल ऑफ दाबो आन्सर, ऑल ऑफ दाबो जो पर्याय असेल तर तुम्ही ऑल ऑफ दाबो पर्यायावर तुम्ही जाऊ शकताय. नंतर ऑल ऑफ दाबो नसेल तर म्हणजे असे व्यक्तींचे नाव आले तर तुम्ही फक्त याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, अबक जो तिथे ऑप्शन असेल व्यक्तींच्या नावामध्ये अबक जो ऑप्शन असेल तर तो 90% केस मध्ये या स्ट्रक्चर मध्ये हिस्ट्रीचा आन्सर असतं. नंतर नेक्स्ट, खालील पैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? तर पुणे, सुपे, अहमदनगर आणि सोलापूर. तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नॉलेजने जाऊ शकता, नसेल माहित तुम्ही लॉजिकने सोडू शकता. 3 जिल्ह्यांचे नाव आहे पुणे, अहमदनगर, सोलापूर, आणि एकच गावाचं नाव आहे. जर ते एकच गावाचं नाही ऑड आहे तर ते तुम्हाला सांगितलं हिस्ट्रीत ऑड आहे, 90% केस आन्सर असते गावाचं नाव. ते तुम्हाला माहित असेल ते डेक्कन राईट कमिशन नेमला होता तेव्हा उठाव झाला होता पहिला, तर सुपे त्याचा आन्सर आहे. नंतर 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? तुम्ही जर पर्याय जर नीट वाचले आता हा अननोन प्रश्न आहे कसा सोडवता येऊ शकतो, तर कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी, ब्रिटिश फॉरेन स्कूल सोसायटी, दोन पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये सोसायटी, तिसऱ्या ऑप्शन मध्ये सोसायटी, सोसायटी फॉर नेटिव्ह फिमेल एज्युकेशन, चौथे ऑप्शन म्हणजे स्कॉटिश मिशन आहे. चौथा ऑप्शन तर कट होतोय, 3 ऑप्शन मध्ये सोसायटी सोसायटी राहत आहे. आणि ती जर प्रश्नाचं जर कीवर्ड पकडला तुम्ही प्रश्नामध्ये कधी कधी आन्सर असतं बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली, तर ते फक्त कीवर्ड पकडायचं आहे आन्सर पर्यायामध्ये हे करायचंय टाकायचं आहे, तो 1 नंबरचा ऑप्शन आहे त्याचा कलकत्ता फिमेल ज्युवेनाईल सोसायटी. काय विचारलं हे जरी नीट बघितलं काही प्रश्न माहिती तरी 90% पर्यंत तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचता येऊ शकता, तुम्ही 50 50% पर्यंत सुद्धा पोहोचताय सोसायटी सोसायटी कॉमन कॉमनली. नंतर नेक्स्ट, पुणे येथील मुलींची शाळा वाचवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खाली कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? तुम्हाला मग अशी सांगितलं जेव्हा अशी व्यक्तींचे नाव असेल आणि तुम्हाला येत नसेल पर्यायमध्ये जर ऑल ऑफ दाबाव नसेल तर तुम्ही अबक बरोबर गेले तर 90 95% केस वेळेस तेच आन्सर असतं, त्यात देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे त्याच्यात समावेश होत नाही त्यांचा. नंतर 29 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील घाटांचा कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे? ठीक आहे, तुम्हाला माहित आहे, माहित नसेल तर तुम्ही अशा स्ट्रक्चरचे जे प्रश्न आहे तुम्ही कसे त्यांना केलं पाहिजे ते सांगतो तुम्हाला. पहिल्या ऑप्शन मध्ये थळ घाट आहे, थळ घाट, कुंभार्ली घाट आहे, आंबा घाट आहे, नंतर आंबोली. दुसऱ्या ऑप्शन मध्ये आंबोली, आंबा, कुंभार्ली घाट आणि थळ घाट आहे, तिसऱ्या थळ घाट, कुंभार्ली, परत चौथ्या थळ घाट, आंबा घाट. थळ थळ तुम्ही कॉमन करू शकता, दुसरा ऑप्शन कट करू शकता. तुम्हाला सांगितलंय की जो पूर्ण तो आन्सर मध्ये आपल्याला हे यूज करू शकतो आपण, जो ऑप्शन कट करतोय तो तुम्ही जर बघितलं नीट जर दुसरा ऑप्शन कट होईल तो उलटा, फक्त उलटा केलाय पहिल्या ऑप्शन मध्ये आंबोली घाट, आंबा घाट, कुंभार्ली घाट आणि थळ घाट.
ते एक नंबरचा ऑप्शन आन्सर आहे. जंबल केलाय तो, तेव्हा असे जंबल केलेले असतात तेव्हा 90% केस मध्ये आन्सर असतात. हे स्ट्रक्चर तुम्ही लक्षात राहू द्या. पुन्हा त्या स्ट्रक्चर मध्ये परत प्रश्न आहे, तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा खालील पैकी कोणता क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. तुम्ही जर बघितलं दुसरा तिसरा चौथा ऑप्शन गोमती गोमती कॉमन कॉमन आहे. आणि पहिल्या ऑप्शन मध्ये गिरणा बोरी पांझरा बुराई गोमती, तो फक्त जो पहिला ऑप्शन आहे तो त्याचा उलटा करून दुसरा ऑप्शन मध्ये टाकायचा आहे फक्त, आणि ते आन्सर आहे. ओके नेक्स्ट. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 तात्कालिक उद्दिष्ट विचारले. नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 वॉज वॉज इज वॉज असेल तर आन्सर सिंग्युलर असतं, आर वेअर असेल तर आन्सर प्ल्युरल असतं. आता इथं मराठीतच विचारले तात्कालिक उद्दिष्ट हे होते म्हणजे एकच ऑप्शन आन्सर असणार आहे. ए नंबरचं जे आरोग्याच्या पायाभूत सुविधांची गरजांची पूर्ती करणे व मूलभूत प्रजनन आरोग्य सुविधा उपलब्ध करणे याचा आन्सर आहे 38-4. नंतर पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतर निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. पहिला ऑप्शन आहे ग्रॅव्हिटेशनल मेथड आहे, दुसरं आहे पॅरलेक्स मेथड आहे, तिसरा आहे पॅरेलल मेथड आहे, चौथा आहे डायरेक्ट मेथड आहे. तुम्ही जर कॉमन कॉमन ने गेलं रूल ऑफ कॉमन ने तर पॅरलेक्स पॅरेलल कॉमन कॉमन आहे, तर त्याचा 50-50% पर्यंत तुम्ही पोहोचताय. पहिला आणि चौथा ऑप्शन कट होतोय, राहिला दुसरा आणि तिसरा. तर तुम्ही जर मराठीत जरी वाचलं खगोलीय पराशर पद्धत तरी तुमच्या लक्षात येते की हे ऑड आहे, हे वेगळी पद्धत आहे काहीतरी, तर ते आन्सर आहे 2 नंबरचं. नंतर परत तुम्हाला मग असे सांगितलं सायन्स मध्ये जेव्हा असे रोगांचे किंवा आजारांचे नाव येतात कोणत्या रोगामुळे झाडांच्या पानातील हरिद्रव्य नष्ट होऊन झाडांची पाने आकुंचन पावतात, तर पहिला ऑप्शन आहे मोझेक डिसीज ऑफ टोबॅको, दुसरा आहे सायट्रस कॅन्कर, दुसरा आहे तिसरा आहे स्मट ऑफ जवार, चौथा आहे रायझो रायझोडोक्निया. त्याच्यात बघितलं तुम्ही जर तुम्हाला म्हणलंय की रोगांचे नाव असेल जे मोठं करून इलॅबोरेट करून दिली असेल माहिती दिली असेल तर 90% केस मध्ये एमपीएससीचे जे पेपर आहे त्यात आन्सर तेच आहे, ते 1 नंबरचा ऑप्शन आन्सर आहे त्याचा. तिथं इलॅबोरेट करून दिली किंवा माहिती दिली ते आन्सर आहे. ते अवघड नाव आहे किंवा रायमिंग वर्ड जुळत आहे का हे चेक करणं तुमचं काम आहे अपेक्षित तुमच्याकडून. नेक्स्ट हा हे डायग्राम बघा, असे जे आकृत्यांचे डायग्राम जे प्रश्न येतात ते काही एवढा वेळ असतो, त्या किती 30 डिग्री फिरत 45 डिग्री फिरता का किती 135 डिग्री फिरतात एवढा वेळ असतो बघायला. फॉर्म्युला बनवला आपण याला रूल ऑफ कॉमन प्लस 50% राईटचा. तुम्ही जर बघितलं त्याच्यात कॉमन कॉमन फक्त खाली खाली डायग्राम मध्ये शोधायचंय तुम्हाला. जो 2 नंबर आणि 4 नंबरच्या डायग्राम मध्ये बघा ना, 1 नंबरचा जो माशासारखा जो आकार आहे ते कॉमन कॉमन आहे, 3 नंबरचं त्याची डायरेक्शन वेगळी, तो ऑप्शन कट होतोय, तो ऑप्शन कट होतोय. आणि जी स्टार आहे ती सगळ्यांमध्येच कॉमन आहे, म्हणजे 2 बाण आहेत दुसऱ्या आणि चौथ्यात आहे, पहिल्यात नाही तो, म्हणून पहिला बी ऑप्शन कट होतोय. ऑलरेडी आधी तिसरा ऑप्शन आपला कट झाला, दुसरा आणि चौथा ऑप्शन राहतोय. पण जो आपला काय फॉर्म्युला काय आरसी प्लस 50% राईट आहे रॉंग ऑप्शन मधला. पहिल्या ऑप्शन मध्ये जी चांदणीची जी डायरेक्शन आहे ती फक्त आपल्याला आन्सर मध्ये घ्यायची, तर 4 नंबरचा ऑप्शन त्याचा आन्सर आहे. याच्या आपण चॅनलला नंतर 10-15 जे डायग्रामचं आहे एक आपण ऑडिओ आणि एक पीडीएफ शेअर करून याच्यावर आपण 10-12 डायग्राम घेणार आहोत परत. नंतर मॅथ्सचा प्रॉब्लेम आहे, 6% दरम्यान 10 महिने थकीत बिलाव 24.25% सूट मिळते, तो बिलाची एकूण रक्कम किती. तर तुम्ही तुम्हाला मागे सांगितलं की जेव्हा पॉईंट मध्ये असतं तेव्हा 90% केस मध्ये आन्सर पॉईंट मध्ये असतं, 650.25 आणि 551.25. पण आता आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचंय. तुम्ही जर 2 नंबरचा ऑप्शन बघितला त्याला बेस पकडणं गरजेचं आहे, जे बाकीचे पर्याय ना त्याचा यूज करणं गरजेचं आहे आन्सर सोडवताना. 500 बघितला तर त्या 500 आपण 551 पर्यंत पोहोचू शकतो, त्याचा क्लोज क्लोज बघा त्याचा जवळ कोण आहे त्याचा, तर 551 जवळ 500 आहे त्यामुळे 551.25 आन्सर आहे. एक आन्सर फसवण्यासाठी असतं आणि एक आन्सर असतं, तुम्हाला 2 ऑप्शन कट केल्यानंतर तिथपर्यंत पोहोचणं अपेक्षित तुमच्याकडून. नंतर अमेरिका अंतराळवीर क्रिस्टिना कोच या सर्वाधिक कालावधीची अंतराळ मोहीम पार पाडणाऱ्या महिला अंतराळवीर ठरल्या आहेत. त्यांनी 328 दिवस अंतराळात व्यतीत केले, म्हणजे कोच यांनी गेल्या वर्षी डिंब रोजी पृथ्वीवर उड्डाण केले. आता ही तारीख कोणाला एवढी क्लिअर माहित तरी असेल का, पण आपल्याला उत्तरपर्यंत पोहोचायचंय. तुम्ही जर नीट बघितलं ऑप्शन 10 फेब्रुवारी 2019, 14 फेब्रुवारी 2019, 14 मार्च 2019, 17 मार्च 2019, 19-19 तो कॉमन कॉमन आहे, मार्च 2 ठिकाणी, फेब्रुवारी 2 ठिकाणी बरोबर, पण 14-14 2 ठिकाणी, त्यामुळे पहिला आणि चौथा ऑप्शन कट झाला. पण जर तुम्ही बघितला 10 फेब्रुवारी आणि 14 मार्च
आणि 14 फेब्रुवारी राहते. आता राहिले 10 फेब्रुवारी 14 17 मार्च. 10 फेब्रुवारी जर आन्सर असतं तर पर्यायमध्ये काय असतं, 10 फेब्रुवारी 15 फेब्रुवारी 20 फेब्रुवारी 25 फेब्रुवारी, म्हणजे 5 च्या पटीत त्यांनी स्ट्रक्चर सेट केलेलं असतं पर्यायमध्ये. पण 17 मार्च ही ऑड तारीख आहे, त्यामुळे आपण ती त्या तारखेचा ते मार्च महिन्याचा आधार घेऊन आपण 14 मार्च 14 मार्च 2019 उत्तरपर्यंत आपण पोहोचतोय. येते लक्षात तुमच्या? नंतर आयुष्यमान भारत योजनेच्या पुढील पर्यायापैकी कोणता चुकीचा विचारलाय? मी जर पर्याय जर नीट वाचले, या योजनेचा लाभ 10 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवारांना मिळणार आहे. आणि तिसरं स्टेटमेंट बघा, या योजनेचा लाभ 30 कोटीपेक्षा जास्त भारतीय परिवार. जनरली एखादी भारतात एखादी योजना लॉन्च करताना विशिष्ट वय विशिष्ट घटकाला टार्गेट करून केलेली जाते, पूर्ण सगळ्यांना समावेश करून घे समावेश करत नाही. पूर्ण जर सगळ्यांना समावेश केला तर ती योजना नाही राहत. तर तुम्ही जर बघितलं 10 कोटीपेक्षा जास्त, जनरली भारतात एका एका फॅमिलीत 5 लोक आहेत. 10 कोटी परिवार म्हणजे 10 गुणिले 5 म्हणजे 50 कोटी लोक झाले. आणि 3 नंबरचा ऑप्शन आहे 30 कोटी फॅमिली. 30 कोटी फॅमिली 30 गुणिले 5 केले तर 150 कोटी होते, तेवढीच आपली लोकसंख्या पण नाही, त्यामुळे तो क ऑप्शन तिथंच कट होत आहे. 2 नंबर त्याचं आन्सर आहे. नंतर 89 नंबर असे 8-9 प्रश्न कसे सोडवत सांगतो तुम्हाला. 89 नंबरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय संघटना विकास संघाचे जनरल व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नियुक्त होणार पहिले भारतीय कोण बनले आहे? तुम्ही जर इंग्लिश मध्ये बघा, राजेश रेड्डी, विनायक शेट्टी, मोहित कुमार आहे आणि निधी शर्मा आहे. बरोबर येते लक्षात तुमच्या? तर रेड्डी आणि शेट्टी रायमिंग वर्ड जुळत आहे बरोबर, पण आपल्याला लगेच टिक नाही करायचं, आपल्याला बाकीच्या पर्यायांचा सुद्धा आधार घ्यायचा आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचण्यासाठी. कारण आयोग जनरली काय करतंय की तुम्हाला कॉमन फसवण्यासाठी क्लोज घेऊन जाते आणि नंतर ते आन्सर हे करताय तसे तयार करताय, क्लोज क्लोज घेऊन जाताय तुम्हाला हे करण्यासाठी फसवण्यासाठी. तुम्ही बघितलं रेड्डी आणि शेट्टी कॉमन कॉमन आहे, तिसरा चौथा ऑप्शन कट झालाय. पण जो चौथा ऑप्शन आहे बघा तुम्ही, निधी शर्मा, तर शर्माचा स्टार्ट हा एस पासून आहे, तो आपल्याला एस आन्सर मध्ये वापरायचा आहे. तर 2 नंबर आपण विनय शेट्टीचा, शेट्टीचा एस आहे स्टार्ट, एस ने स्टार्ट आहे, त्या आन्सर मध्ये आपण वापरू शकतो. 2 नंबरचा पर्याय आन्सर द्यायचं. नंतर राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान काय विचारले, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही नॉलेज नसेल शकता, नसेल माहित तर तुम्ही लॉजिक नाही सोडू शकता. पहिला ऑप्शन बघा, पंचायत राज संस्थांना ग्रामपंचायत विकास आराखडा करण्यास सक्षम करणारी योजना आहे. इलॅबोरेट ऑप्शन आहे, मोठं करून दिले, वर्णन करून दिले, ते 90% मी ते आन्सर असतो तुम्हाला याच्या आधी पण सांगितले. नंतर आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण, हा जो प्रकार आहे, हे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही समजून घ्या. प्रत्येक परीक्षेला 1-6-7 प्रश्न या स्ट्रक्चर मध्ये येत आहे. म्हणजे प्रश्न काय वरती, आदिवासी शेतकऱ्यांचा क्रांतीचा पहिला नायक कोण आहे, नंतर खाली नावं दिलीत, बाबा भांड, बिजनिया, कजर सिंग, तंट्याबी. हा जो प्रश्न आणि पर्याय ते तिथंच संपताय. खाली जे पर्याय क्रिएट करताय ते फसवण्यासाठी किंवा टाइम कन्झ्युमिंग साठी. आपण त्याला आता शॉर्ट फॉर्म बनवलंय त्या लॉजिकला, टीसीएस नाव दिले आपण त्याला, टीसीएस कंपनीचं, टाइम कन्झ्युमिंग सिंग्युलर ऑप्शन त्याचा आन्सर असेल व असं. तंटाई बिल त्याचा आन्सर आहे, डो ऑप्शन त्याचा आन्सर आहे. असे 6 ते 7 प्रश्न आता 22 जो पेपर झाला ग्रुप बीचा त्याला सुद्धा होते. ग्रुप सी 21 पेपर झाला किंवा 20 जे पेपर झाले ग्रुप बी 21, प्रत्येक परीक्षेला 7-8 असे प्रश्न आहेत, त्यांचे आन्सर सिंग्युलर आहेत. ते फसवण्यासाठी तुम्ही फक्त स्टिक राहणं गरजेचं आहे की आन्सर सिंग्युलरच आहे. खाली राज्यांचे नावं दिलेत, नैसर्गिक वायू खनिज तेल उत्पादक राज्य कोणते, तर केरळ, हिमाचल प्रदेश, गोवा, आसाम आहे. तुम्हाला मागे सांगितलं ना, आता हे माहिती आहे तुम्हाला म्हणून ठीक आहे, किंवा नसेल माहिती तुम्हाला मागे सांगितलं की जर नॉर्थ ईस्ट राज्य असेल तर 90% माहिती आन्सर असतं, 4 नंबर त्याचा आन्सर आहे. त्रिव्रताच्या हवामान वर्गीकरणानुसार मैदानी भाग त्रिपुरा राज्यात खाली कोणत्या प्रकारचे हवामान आहे, हे माहिती असेल तुम्ही नॉलेज सोडवू शकता. नसेल माहिती तुम्हाला त्याचे ब्रॅकेट तिसरा ऑप्शन आहे मान्सून, असे जेव्हा ब्रॅकेट वगैरे येतात तेव्हा ते 90% केस मध्ये ते आन्सर असतात. इलॅबोरेट पण आहे तिसरा ऑप्शन, ते सभी तुम्ही जाऊ शकता, दोन्ही केसने जाऊ शकता. नंतर व्यापारी बँक प्रणालीमध्ये बाजारपेठेचा कोणता भाग नफा मिळून देणार आहे असं विचारले. तुम्ही जर इंग्लिश मध्ये बघितले बँकिंग 3 ठिकाणी, पहिला ऑप्शन कट होते, तुम्ही 50-50% पर्यंत पोहोचताय. मोबाईल आपल्याला माहित आहे की कॉमन सेन्सचा भाग आहे की नफा मिळून देणारा भाग नाही मोबाईल बँकिंग इंटरनेट, रिटेल बँकिंग पर्यंत तुम्ही आन्सर नाही. ऍप्लिकेशन बेस्ड जे इकॉनॉमी सध्या 2-3 प्रश्न येत आहे ते बेसिक कन्सेप्टवर आहे, ते काही खूप असं अवघड वगैरे नाही, काही वेगळा डाटा करायची गरज नाही, पण तुम्ही आन्सर पर्यंत तुमच्या बेसिक नॉलेज पोहोचू शकताय. नंतर प्रश्न काय विचारलाय की भारतीय शेतीतली उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे, तर त्या म्हणजे काय तुम्ही विचार. जर प्रश्न इंग्लिश मध्ये वाचला तर तुमच्या उत्तर पर्यंत तुम्ही पोहोचाल. 2 सेट्स ऑफ फॅक्टर विचारले, पर्याय जर बघितले इंग्लिशमध्ये टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि इन्स्टिट्यूशनल फॅक्टर, बी पर्याय ह्युमन रिसोर्स,
चौथा आहे इरिगेशन फॅसिलिटीज. प्रश्नातच विचारले टू फॅक्टर्स आणि पर्यायामध्ये दोनच ठिकाणी फॅक्टर फॅक्टर आहे, ए आणि सी ऑप्शन मध्ये, तर ते आन्सर आहे. नंतर नेक्स्ट परत रोगावर प्रश्न आहे, कोणता कारक जीवगावावरील तांब्या रोगासाठी कारण आहे. तुम्हाला मागे सांगितलं रोगांचं नाव जर मोठं असेल इलेबोरेट असेल वर्णन करून दिलेलं असेल तर 90-95% केस मध्ये तेच आन्सर असतं, ते एक नंबरचा ऑप्शन त्याचं आन्सर आहे. नंतर नेक्स्ट बागेचे प्रवेश शुल्क 35% कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशी संख्या 40% वाढली तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा आहे. तुम्ही जर बघितलं 7% पहिला आहे 7% कमी झाला, दुसरा आहे 9% वाढला, तिसरा आहे 9% कमी झाला, चौथा आहे 5% कमी झाला. तुम्ही कॉमन कॉमन जर बघितलं तर तीन ठिकाणी डिक्रीज आहे, म्हणजे पहिला ऑप्शन कमी म्हणताय, तिसऱ्या म्हणताय, चौथ्यात पण म्हणताय कमी झालाय बरोबर, आणि दुसऱ्यात फक्त इन्क्रीज म्हणताय, पण दुसऱ्यातला जो 9 9 आहे तो आपल्याला तो आन्सर मध्ये वापरायचा आपल्या फॉर्म्युलेनुसार आरसी प्लस 50% राईट, तर तो 3 नंबर ऑप्शन त्याचा आन्सर आहे 9% डिक्रीज. ओके नेक्स्ट नंतर 75 स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्या, तुम्हाला मग असे सांगितले हे जे स्ट्रक्चर आहे असे 7-8 प्रश्न प्रत्येक प्रेलिमिनर राहत आहे, त्याचे सिंग्युलर आन्सर आहे सिंग्युलर ऑप्शन आहे. प्रश्न वरच आहे, पर्याय पण वरच संपताय, खाली जे नवीन परत पर्याय तयार करतात टाइम कन्झ्युमिंग साठी म्हणून त्याला आपण नाव दिले टीसीएस टाइम कन्झ्युमिंग ऑप्शन सिंग्युलर ऑप्शन त्याचा आन्सर आहे टीसीएस, त्याचा शॉर्ट फॉर्म बनवलाय आपण, ते चौथ ऑप्शन त्याचा आन्सर आहे बाबूराम. किंवा इज वॉज ने पण तुम्ही जाऊ शकता, हु वॉज त्याने पण जाऊ शकता तुम्ही आन्सर पर्यंत. नंतर 22 प्रश्न आहे बघा, आताच पेपर झालेला. ग्राहक संरक्षण कायदा 2019 बाबतीत खाली कोणते विधान चुकीचे. पहिलं स्टेटमेंट आहे हा कायदा 20 जुलै 2020 पासून लागू झाला. दुसरा ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनुचित व्यापार प्रतिबंध नियमाचा समावेश कायद्यात करण्यात आला. तिसरा आहे ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या नियमानुसार 10 लाख रुपये पर्यंत तक्रारीसाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. जनरली जनरली सिंपल गोष्टी हे करंट जे प्रश्न आहे नवीन ट्रेंड या जरी सिंपल गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्हाला 10 लाख आहे तिथे फक्त फसवलेले आहे, सी स्टेटमेंट हे चुकीचं आहे. जनरली निगेटिव्ह स्टेटमेंट आहे 90% केस मी चुकीचं राहतात, त्याचं सी स्टेटमेंट चुकीचं आहे. नेक्स्ट पॉझिटिव्ह पे सिस्टीम विचारले पीपीएस कोणी चेक पेमेंट साठी कोणी तयार केले. तुम्हाला माहिती असेल तर वेलंगुडे, नसेल माहिती आहे तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकता. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया इलेबोरेट ऑप्शन आहे चार चारही ऑप्शन मध्ये, तर ते आन्सर आहे. नंतर नेक्स्ट राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली. असे जे करंटचे प्रश्न आहे तुम्हाला जर आले नाही व्यक्तींचे नाव वगैरे असेल तिथं पूर्ण नाव दिलंय ना, एखादं पूर्ण नाव दिलंय ते 90% केस मध्ये करंटला आन्सर आहेत. अजय भूषण बांडे हे बाकी पूर्ण नाव दिले, वडिलांचं पण नाव दिले तर ते आन्सर आहे करंटला. हिस्ट्रीला सुद्धा असंच असतं जे पूर्ण नाव दिले असतं ते आन्सर असतं 90% केस मध्ये. तर परत विचारले कुष्ठरोगांसाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार, कुष्ठरोगांसाठीचा आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार 2021 कोणाला प्रदान करण्यात आला. तर तुम्ही जर नीट बार या बघितले भूषण कुमार चारही डॉक्टर आहेत बरोबर, चारही डॉक्टर आहेत. भूषण कुमार जी पी तलवार आहेत, अतुल शाह गुप्ते. तुम्ही जर नीट बघितलं कुमार आणि तलवार रायमिंग वर्ड्स आहे, त्यांनी तिसरा चौथा ऑप्शन कट होतंय. तुम्हाला एक फसवण्यासाठी एक आन्सर आहे, तुम्हाला आन्सर पर्यंत पोहोचायचंय. तुम्ही जर बघितलं नीट इंग्लिश मध्ये जीपी आहे शॉर्ट फॉर्म मध्ये, भूषण आहे थोडं मोठं नाव होतं इलेबोरेट होतंय तर ते आन्सर आहे. जनरली एक नंबरचा ऑप्शन त्याचा आन्सर आहे. 39 नंबरचा प्रश्न मग 1866 रोज स्थापन झाले ईस्ट इंडिया संस्थेचा उद्देश काय होता, ते आपण ते घेतले तो 29 नंबर प्रश्न घेतले सांगितले. नंतर ईस्ट इंडिया असोसिएशन संस्थेचा उद्देश काय होता, स्त्री शिक्षण राजकीय शिक्षण लोक शिक्षण धार्मिक शिक्षण. हा हा जो प्रकार आहे तुम्हाला मागे सांगितलं असे 7-8 प्रश्न येत आहे फसवण्याचा प्रकार आहे. पर्याय प्रश्न वर आहे, पर्याय पण वरतीच आहे खाली फसवण्यासाठी सिंग्युलर ऑप्शन त्याचा आन्सर असतं तर लोक शिक्षण त्याचा आन्सर आहे. नंतर 2019 भारतातील देशांतर उत्पन्न पर्यटनाचा वाटा किती टक्के, तुम्हाला मागे सांगितलं जेव्हा पॉईंट मध्ये असतं तेव्हा 90% केस मध्ये आन्सर आहे पॉईंट मध्येच असतं, तर 9.34 त्याचा आन्सर आहे. तुम्ही 9 तो पहिला ऑप्शन आहे त्याचा बेस पकडू शकता त्याला आन्सर पण पोहोचायला. नंतर प्रतिध्वनी तर ऐकूच येतो, तर ध्वनीचा सोर्स आणि अडथळ्यातील अंतर किती, इलेवर्ड ऑप्शन 2 नंबरचा ऑप्शन आहे 17 मीटर पेक्षा जास्त किंवा 17 मीटर. ओके नेक्स्ट ऑरलियाच्या लार्वल स्टेजचा खालीपैकी योग्य क्रम कोणता,
तुम्ही जर बघितलं प्लॅनोला, प्लॅनोला दोन ठिकाणी, पहिल्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये कॉमन कॉमन आहे, म्हणजे सुरुवातीलाच आहे. तिसरा चौथा ऑप्शन तिथे कट होते, तुम्ही 50-50% तिथे आन्सर पर्यंत पोहोचू शकताय. आणि तिसरा ऑप्शन मध्ये शेवटी इफिरा, इफिरा आहे, तर तुम्ही तिथे पोहोचू शकताय पहिल्या ऑप्शन पर्यंत, तसं आन्सर पर्यंत पोहोचू शकताय. ठीक आहे, आपण इथे थांबूया. नमस्कार मित्रांनो, चॅनलला आपण एक PDF टाकलेली आहे, सकाळ एक ऑडिओ लेक्चर टाकलेलं आहे ट्रिक्स लॉजिकचं, पेपर सॉल्विंग अप्रोच कसा असावा, त्याच पॅटर्नवर आपण एक टेलिग्राम ऑडिओ रेकॉर्डिंग बॅच आपण घेत आहोत. त्या बॅचमध्ये आपण ग्रुप सी ग्रुप बी असे दोन्ही मिळून आपण 8 पेपर घेणार आहोत. ग्रुप सीचे 2017, 18, 19, 21 पेपर आणि ग्रुप बीचा 2019, 20, 21 आणि आत्ताचा लेटेस्ट झालेला 2022 पेपर, असे 8 पेपर आपण लॉजिक ट्रिक्सने सोडून घेणार आहोत. प्लस कंटेंट पर्यायांचं विश्लेषण असेल, ॲनालिसिस असेल, पॉलिटिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्सचा अप्रोच असेल लॉजिक ट्रिक्सचा, प्लस सायन्स, मॅथ, रिजनिंग आणि करंटचा अप्रोच असेल, आणि जे नवीन ट्रेंड आहे करंटचा, ज्या प्रकारे नवीन अननोन प्रश्न आहेत करंटचे, ते कसे टॅकल केले पाहिजे त्याचा सुद्धा अप्रोच त्यामध्ये असेल. प्लस पॉलिटिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमिक्सचे काही टॉपिक्सचे ॲनालिसिससुद्धा केलेले आहे, आणि काही टॉपिक सांगितलेले सुद्धा आहेत या बॅचमध्ये. महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सुद्धा सांगितलेले आहेत. बॅचबद्दलची ॲडमिशन प्रोसेस आणि फीज तुम्हाला चॅनलवर नंतर कळवली जाईल. ओके, थँक्यू.